हॅलो एव्हरीबडी वेलकम यू ऑल मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट एच एस सी वोकेशनल डिपार्टमेंट क्लास ट्वेल्थ आज आपण पाहणार आहोत भाग बाजार स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय तर स्टॉक एक्सचेंज भाग बाजार म्हणजे असा बाजार आहे जिथे कंपन्या आपल्या शेअर्सची खरेदी विक्री करतात किंवा जिथे शेअर्स हे हस्तांतरित केले जातात भारतातही एकंदर चोवीस स्टॉक एक्सचेंज आहे पण आणि ज्याला सरकारी मान्यता आहे सगळ्या स्टॉक एक्सचेंजवर सरकारी नियंत्रण असतं आणि मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे दोन स्टॉक एक्सचेंज भारतामध्ये असे आहे की ज्यांचा फार मोठ्या प्रमाणात व्यापार होतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भाग बाजार म्हणजे काय तर उद्योग व्यवसायासाठी आवश्यक असणारे भांडवल शेअर विकून जमा करता येतं हे जेव्हा उद्योगपतींना लक्षात आलं तेव्हा शेअर्सची खरेदी विक्री करण्यासाठी आणि त्या विक्रीच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जी संस्था निर्माण केली आहे आणि ज्याला कायद्याने मान्यता दिली आहे अशी संस्था म्हणजे स्टॉक एक्सचेंज किंवा भाग बाजार होय आता याची व्याख्या पाहू आपण प्रतिभूती करा नियमन कायद्यानुसार ज्या ठिकाणी संयुक्त भांडवली औद्योगिक कंपन्यांचे त्याचप्रमाणे सरकारी व निमसरकारी शेअर्स यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात त्याला रोखे बाजार असं म्हणतात आता या कायद्यानुसार अशा कंपन्या ज्या पब्लिक लिमिटेड कंपनी किंवा गव्हर्मेंट कंपनीज ज्या ज्यांना आपले मोठे मोठे प्रोजेक्ट्स करायचे आहे आणि त्यांना भांडवल सामान्य जनतेकडनं ते गोळा करू शकतात आणि आपण ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कोकण रेल्वे पाहू शकतो की कोकण रेल्वेमध्ये भारत सरकारने आपले शेअर्स बाजारात आणले होते आणि ते अतिशय सक्सेसफुली पूर्ण केले तर शेअर बाजारामुळे काय होतं की भांडवल गोळा करायला गती मिळते आणि देशाची आर्थिक स्थिती किती गतिमान आहे हे शेअर बाजारातील घटनांवरून आपल्याला समजतं असं म्हणता की शेअर बाजाराला लाईफ लाईन ऑफ अ इकॉनॉमी म्हणजे कोणत्याही देशाच्या आर्थिक परिस्थितीचे यथार्थ दर्शन घडवणारा हा आरसा होय तर आपण पाहणार आहोत आता भाग बाजाराचा इतिहास तर विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली तिथूनच भाग बाजाराचा विकास व्हायला सुरुवात झाली औद्योगिक क्रांतीनंतर यंत्राचा उपयोग व उत्पादन परिमाणात वाढ होण्यास सुरुवात झाली म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झालं त्यामुळे उद्योगधंद्यांची स्थिर व परिचल भांडवलाची गरज खूप वाढली आता हे स्थिर आणि परिचल भांडवल म्हणजे काय हे आपण बघू स्थिर भांडवल म्हणजे काय मशिनरी जमीन जा, बिल्डिंग आणि हे असंच भांडवल की जे स्थिर राहतं जे कंपनीच्या शेवटपर्यंत सोबत असतं त्याला स्थिर भांडवल असं म्हणतात दुसरं आहे वर्किंग कॅपिटल खेळते भांडवल म्हणजे असे भांडवल की रोजचे खर्च पूर्ण करण्यासाठी जसं रॉ मटेरियल आहे नंतर ट्रान्सपोर्टेशन आहे आणि छोटे मोठे खर्च पूर्ण करणे हे खेळते भांडवलाच्या माध्यमातून केलं जातं तर तुम्हाला समजलंच असेल की खेळते भांडवल आणि स्थिर भांडवल हे दोन्हीही खूप आवश्यक असतं एखादा उद्योगधंदा चालवण्यासाठी तर उद्योगपती सर्वसामान्य जनतेला आवाहन करू लागले की आमच्या भांडवलामध्ये तुम्ही भाग घ्या म्हणजे आमच्या भांडवलाचा तुम्ही हिस्सा बना आणि त्याच्यामुळे हळूहळू भागांची विक्री वाढली आणि या व्यवहारांना वैधानिक स्वरूप देणे आवश्यक वाटू लागले म्हणजे याला सर कुठलं तरी नियंत्रण असणं आवश्यक वाटू लागलं आणि त्यातूनच भाग बाजाराचा जन्म झाला नाईन्टीन सेवंटी थ्रीमध्ये लंडन येथे पहिला जगातला पहिला भाग बाजार स्थापन झाला तर कुठली भाग बाजाराची सुरुवातही इंग्लंडमध्ये झालेली आहे आता भारतामध्ये तसं तर एकोणीसशे पन्नास साली सव्वीस जानेवारीला जे राज्यघटना लिहिली गेली त्याच्यामध्ये शेअर्स आणि वायदे बाजार याच्या अंतर्गत सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट संमत करण्यात आला आणि भारतामध्ये वीस फेब्रुवारी नाईन्टीन फिफ्टी सेवनपासून भाग बाजाराला सुरुवात झाली आता आपण पाहणार आहोत की शेअर्सचे टाईप्स ऑफ शेअर्स किंवा टाईप्स ऑफ सिक्युरिटीज प्रतिभूती सिक्युरिटीज म्हणजे काय तर त्याचे दोन प्रकार आहेत पहिलं आहे भाग किंवा शेअर्स आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलं मी की शेअर म्हणजे आपला कंपनीच्या भांडवलातला असलेला हिस्सा होय तर कंपनी आपल्याला आवश्यक असणारे भांडवल भागांची विक्री करून उभे करते भाग म्हणजे कंपनीच्या भांडवलाचा हिस्सा होय भागधारकांच्या म्हणजे शेअर होल्डरच्या कंपनीतील हितसंबंधाची मोजणी करणारे ते एक साधन आहे त्याला भाग असे म्हणतात कंपनीचे भाग विकत घेऊन गुंतवणूकदार कंपनीत भांडवल गुंतवतो आणि तिचा भागधारक बनतो कंपनीच्या या शेअर्सचे हस्तांतरण कंपनीच्या नियमावलीप्रमाणे होऊ शकते आणि त्यामुळे भागधारक त्यांच्या इच्छेनुसार गुंत आपले जे भाग असतात जेव्हा त्यांना गरज असते पैशाची तेव्हा ते, ते विकू शकतात किंवा हस्तांतरित करू शकतात आता दुसरा प्रकार जो आहे तो आहे कर्ज रोखे ज्या दस्तऐवजाद्वारे कंपनी आपण कर्ज घेतल्याची कबुली देते किंवा कर्ज घेते त्याला कर्ज रोखे म्हणतात कर्ज रोखे म्हणजे एक प्रकारचं प्रमाणपत्र आहे की जे कंपनीनी दिलेलं असतं कंपनीने स्वीकारलेल्या कर्जाबद्दल कंपनी पावती देते आणि त्या पावतीमध्ये कर्जाची रक्कम ती परत देण्याची मुदत घेतलेल्या कर्जाबद्दल कंपनीने दिलेल्या तारणाचे वर्णन व्याजाचा दर इत्यादी बाबी नमूद केलेल्या असतात कर्ज रोख्यांची विक्री करून आपल्या विकासासाठी आवश्यक ते दीर्घ मुदतीचे भांडवल अनेक कंपन्या उभ्या उभ्या करतात म्हणजे कर्जरोखे म्हणजे त्याला एक बंधन असतं की विशिष्ट काळासाठीच ते पैसे गुंतवावे लागतात त्याच्यामुळे जेव्हा लाँग टर्म कॅपिटल गोळा करायचं असतं तेव्हा कर्ज रोख्याची कंपनी विक्री करत असते तर आता आपण पाहणार आहोत टाईप्स ऑफ शेअर्स पहिला जो आहे भा आहे भागांचा प्रकार पहिला जो आहे तो ऑर्डनरी शेअर्स इक्विटी शेअर्स समहक्क भाग ज्याला सामान्य भाग असं पण म्हणतात कंपनीच्या भांडवलाचा बराचसा हिस्सा समहक्क समहक भागांचा असतो समहक्क भागधारकांना कोणतेही विशेष हक्क अधिकार किंवा सवलती दिल्या नसतात नफ्यातून वाटण्यात येणाऱ्या लाभांशाच्या बा बाबतीत अथवा भाग भांडवल परत मिळण्याच्या बाबतीत कंपनीमध्ये त्यांना प्राधान्य मिळत नाही म्हणूनच या भागांना सामान्य भाग असं म्हणतात त्यामुळे काय होतं की अग्रहक्क भागधारकांना आधी लाभांशाचं वाटप करण्यात येतं आणि लाभांश म्हणजे डिव्हिडंड आणि नंतर मग सामान्य भागधारकांना वाट ते वाटण्यात येतं त्याच्यामुळे काय होतं सुरुवातीला लाभांश कंपनीच्या सुरुवातीला कमी मिळत असला तरी जेव्हा कंपनीचा भरभराटीचा काळ होतो तेव्हा चांगल्या दराने त्याचे रिटर्न्स सामान्य भागधारकांना मिळू शकतात आता आपण पाहणार आहोत समहक्क भागांची वैशिष्ट्ये काय आहे तर समहक्क भागांची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांना कंपनीच्या कामकाजामध्ये भाग घेता येतो त्यांना वोटिंग राईट्स असतात आणि ते आपले शेअर्स इझिली ट्रान्सफर करू शकतात किंवा विकू शकतात त्याच्यामुळे समहक्क भागामध्ये बराचसा कंपनीच्या कॅपिटलचा भाग जो असतो तो समहक्क भागधारकांचा असतो आणि समहक्क भागांच्या किमतीतील चढ उतारांचा लाभ घेण्याच्या हेतूने खरेदी विक्रीचे वायदे बाजार केले जातात म्हणजे जा हे शेअर्स असे असतात की जे जास्त प्रमाणात शेअर्सची किंमत कमी झाली तर तर विकल्या जातात किंवा जास्त झाली तर खरेदी केले जातात आता आपण दुसरा बघणार आहोत अग्रहक्क भाग ज्या भागांवर इतर भागांच्या आधी निश्चित दराने लाभांश म्हणजे डिव्हिडंड मिळण्याचा अधिकार असतो आणि ज्या भागावरती भांडवलाची रक्कम कंपनी विसर्जनसमयी किंवा भांडवल परत करताना इतर भागावरील रक्कम परत करण्याच्या आधी अधि देण्याचा अधिकार या भागधारकांना असतो म्हणजे त्यांना अग्रक्रम दिला जातो आणि त्याच्यामुळे काय होतं की भागांवर दिलेली रक्कम जी असते ती सुरक्षित राहते आणि नियमित उत्पन्न मिळतं अशाच अग्रहक्क भागधारकांची आपण वैशिष्ट्ये पाहणार आहोत अग्रहक्क भागधारक जे असतात ते त्यांना पहिल्यांदा डिव्हिडंड मिळतो त्यांना वोटिंग राईट्स नसतात त्याच्यानंतर कंपनीच्या कामकाजामध्ये ते, आ, काम का ते आ, पार्टिसिपेट करू शकतात तर अग्रहक्क भागांचेही बरेच प्रकार आहे त्याच्यामध्ये संचयी व असंचयी अग्रहक्क भाग सहभागी होणारे व न सहभागी होणारे अग्र अग्र अग्रहक्क भाग म्हणजे आपल्याला प्रिफरन्स देता येतो की आपल्याला पार्टिसिपेटिव्ह आपल्याला शेअर्समध्ये पार्टिसिपेशन ठेवायचं आहे की नाही ठेवायचा आहे हा अधिकार अग्रहक्क भागधारकांना देण्यात येतो आता आपण पाहणार आहोत कर्ज रोखे आणि कर्ज रोखे जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की कर्जाची एक पावती असते आणि दीर्घ मुदतीचे भांडवल गोळा करण्यासाठी कंपनी कर्ज रोखे काढत असते आता कर्ज ची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत की कर्ज रोखे जे असतात ते एक प्रकारचे बॉरोड फंड्स असतात म्हणजे कर्ज असतं आणि त्याच्यावर फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट असतो की तो कंपनी लॉसमध्ये जाओ प्रॉफिटमध्ये जाओ तुम्हाला फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्टनी मिळतच असतो आणि कंपल्सरी असतं पेमेंट करणं ती एक प्रकारची सिक्युरिटी असते कर्ज रोखे आपल्याला हस्तांतरित करता येत नाही आणि वोटिंग राईट्स पण त्यांना नसतात आणि ते ॲज अ ट्रस्टी म्हणून काम करत असतात तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहिलं शेअर्स शेअर बाजार म्हणजे काय शेअर्सचे प्रकार थँक्यू व्हेरी मच आ ह्या चित्रात आपण पाहा पाहत आहो बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्मार्ट बिल्डिंग थँक्यू